बाळासाहेब ठाकरे या सर्वांनाच अभिवादन करू. आजचा सिद्धार्थ सामाजिक विकास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य तसेच रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया पुरंदर तालुका या दोन्ही पक्षाच्या वतीने आपले सर्वांचेच लाडक्याचे पंकजदादा दिवा यांच्या नेतृत्वाखाली हा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित पश्चिम महाराष्ट्राचे आरबीआयचे अध्यक्ष सूर्यकांतदादा कार्यक्रमात वाघमारे सूर्यकांतदादा पंकजदादा वाघमारे पंकज दिवा उदय साहेब सर्व पदाधिकारी समोर उपस्थित असणारे सर्व पालक शिक्षक वर्ग विद्यार्थी बंधू आणि बहिणी ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. मी प्रथमतः आपल्या सर्वांचं मनपूर्वक असं अभिनंदन करतो की अतिशय खूप मेहनतीने अतिशय निष्ठेने अभ्यास करत आपण एक चांगल्या प्रकारचं यश संपादन केलंय. मला वाटतं माझा दुसरा तिसरा कार्यक्रम आहे त्यामुळे कदाचित मुलं कॉमन असतील आणि 96%, 97%, 98% अशा प्रकारची कामगिरी 10वी आणि 12वीमध्ये आपल्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी केली. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जिथे 2-2 लाख वर्षाचं क्लासची फी देऊन मुलं शिकतात त्यांना 96-97% मार्क पडतात ठीक आहे, परंतु अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आई वडील शेतकरी कोणत्याही तशा मोठ्या सुविधा नाही अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेत 97-98% मार्क घेणाऱ्या या विद्यार्थी विद्यार्थिनीचं मनपूर्वक असं कौतुक करतो. मला प्रचंड अभिमान आहे आणि हुशार मुलं म्हटले की निश्चितपणे राज्याचं तालुक्याचं देशाचं तुम्ही भवितव्य आहात. चांगल्या प्रकारच्या संधी तुम्हाला मिळायला पाहिजे आणि त्या संधीच्या माध्यमातून त्या संधीचं देखील सोनं आपण सर्वांनी केलं पाहिजे. मला म्हणता माझा मोठेपण म्हणून सांगितले फक्त तुमच्यात आत्मविश्वास यावा म्हणून काही गोष्टी मी आपल्याला सांगतो. आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल कितीही प्रतिकूल परिस्थिती असू द्या तर तो आत्मविश्वास सेल्फ कॉन्फिडन्स. येस मी काहीतरी बनणार, मी मोठा होणार, मी मोठी होणार, मी गव्हर्नमेंट सरकारी अधिकारी बनेल, मी एखादी शिक्षिका बनेल, मी वकील बनेल, मी चांगल्या प्रकारे शिक्षण देण्यासाठी मी चांगलं डेडिकेटेड शिक्षक बनेल. काही ना काहीतरी गोल आयुष्याचे घेऊन जर पुढे गेला आणि त्या आत्मविश्वासाने चालला तर बाकीच्या प्रतिकूल परिस्थिती काही परिणाम करू शकत. तुम्हाला कोणाला विश्वास वाटेल का आज विजय शिवतारे कदाचित आपल्या सर्वांना माहीत नाही मी राजकारणी मंत्री म्हणून नाही पण मी 2000 ला राजकारणात आलो त्याच्या अगोदर मी उद्योगपती म्हणून नावारूपास आलेलो. माझं स्वप्न होतं की मी मराठी निरुपाय आम्हाला मराठी पाय चप्पल नव्हती. एस एस सी पर्यंत माझ्या पाय चप्पल नव्हती. शिवतारे गोटादेपर्यंत जे चालत जायचो यादवणीच्या शाळेमध्ये गडक्या पत्र्याच्या शाळेमध्ये पोत्यापासून 4वीपर्यंत शिक्षण झालं. 5वी ते 7वी माझा हरवणीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत सगळे वर्गमित्र आहेत माझ्या सगळे आणि त्याच्यानंतर मग 8वीला मी पारांजपेच्या वाड्यामध्ये वर शाळा नव्हती ना शिक्षण संस्थेची पारांजपेच्या वाडा जो परिचय तिथे 8वी झाली. 9वी 10वी 11वी वर शिक्षण संस्थेचे 4-5 रूम झाले तिथे आम्ही मुंबईला पळून गेलो. पायात चप्पल होते आईने मारलं यात्रेच्या दिवशी खूप वाढलं होतो. प्रचंड बंडखोर प्रचंड म्हणजे काय चौथीत बिड्या घ्यायचो तुम्हाला कोणाला विश्वास आहे. गुरु सांभाळायला जायचे गुरु सोडायचं चालत हरबडला जायचं आईचे पिशवीतले चाराने चोरायचे बिडीचा बंद बनायचा आणि तुमच्या बिड्या पहिले पिछे करून पाडायचे असा बंडखोर प्रवृत्तीचा मी असणार. पण एक होत थ्रू आउट मी फर्स्ट नंबर असायचा बरोबर मी कधी अभ्यास करत बसायचो नाही पण थ्रू आउट मी आताही परीक्षेच्या शाळेमध्ये गेलो तर माझं नाव आहे. माझा रोल नंबर सुद्धा असा होता की कोणाला मला माहित नाही बिकॉज मी डुप्लिकेट लिव्हिंग स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट घ्यायला गेलो तर माझा रोल नंबर जो रोल नंबर कधी बदलत नाही शाळा जसंची वाढत जाते माझा SSC चा रोल नंबर आहे
राज्य शिक्षण संस्थेचा 1111 वान नियती घडतो तो माणूस आणि घडविते ती नियती, पण आपले प्रयत्न असायला आपली स्वतःची कुंडली मी जागृत केली पाहिजे. मी सर्वसामान्यने जेव्हा मी पुरंदरच्या मातीत जन्म घेतलाय ना, त्यावेळेस मी सर्वसामान्य नाहीच आहे. देवाने मला ती संधी दिली, जेव्हा मी पुरंदरच्या मातीत जन्म घेतलाय त्यावेळेस देवाने मला ती संधी दिली. आई वडील कोण असो, शेतकरी असो, काय असो, ते एक लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही जन्माला येतात त्यावेळेस तुमचं काही नाव नसते. तुमचं नाव आई वडिलांचं नंतर दिलं जातं, परंतु आत्मा म्हणून जेव्हा तुम्ही माणूस म्हणून जेव्हा जन्माला येतात तेव्हा तुम्ही एक्सक्लुसिव्ह एकच असता. तुम्ही जन्म घेताना एकटे असता, जाताना एकटे असता, कर्तृत्व तुम्ही काय कराल त्याच्यावर बघच. आणि म्हणून निवड पैसे कमावणे किंवा आणखी काही ध्येय न ठेवता मी माझ्या आयुष्यामध्ये जे जे काय असेल ते त्या क्षेत्रात अत्युच्च प्रकार मी करायचा प्रयत्न करेन, अशा प्रकारची भावना आणि आत्मविश्वास तुम्हाला असायला हवा. जाधव करून एक युनिव्हर्सिटी आहे आपल्या पुण्याच्या नगर गावामध्ये, मोठी युनिव्हर्सिटी आहे, 2000 मुलं आहेत. आणि त्यांनी पूर्ण महाराष्ट्रातल्या MBA आणि BBA ला अभ्यास करणाऱ्या मुलांचं एक सत्र घेतलं होतं युवा शक्ती म्हणून. मला त्याच्यात बेस्ट मंत्री म्हणून पुरस्कार दिला होता आणि त्याच्यावरून मला भाषण लावलं. आणि परत मी तुम्हाला सांगतो त्याच्यावर त्यावेळेस मोठी पातळी झाली. ज्या ज्या क्षेत्रात तुम्ही असाल त्या त्या क्षेत्रातलं सर्वोच्च शिखर गाठण्याचा मी प्रयत्न करेल हे तुमचं स्वप्न असायला पाहिजे. म्हणजे माझं पुढचं स्वप्न काय तुमच्या अंदाजात आलं असेल, निश्चितपणे देव तुम्हाला तशी साथ देत असतो. आणि मग पुढचंही क्षेत्र असतो. आणि मी त्यावेळेस बोलता बोलता बोललो होतो की कदाचित पॉझिटिव्ह क्षेत्रात मी गेलो, इंडस्ट्री झालो, आमदार झालो, मंत्री झालो. कदाचित मी निगेटिव्ह क्षेत्रात गेलो असतो तर 1 नंबरचा म्हणजे विजयशील तरी असता 2 नंबरचा धावत असत. प्रचंड बंडखोर, प्रचंड म्हणजे काय चौथीत बिडायन घ्यायचो मी, तुम्हाला पूर्ण विश्वास आहे. गुरु सांभाळायला जायचे, गुरु सोडायचं, चालत खरपुडला जायचं, आईचे पिशवीतले चाराने चोरायचे, बिडीचा बंद बनायचा आणि दोनच्या बिड्यापैकी विचित करून पाडायचे. असा बंडखोर प्रवृत्तीचा मी असणार. पण एक होत थ्रू आउट मी फर्स्ट नंबर असायचा. बरोबर, मी कधी अभ्यास करत बसायचो नाही, पण थ्रू आउट. मी आताही परीक्षेच्या शाळेमध्ये गेलं तर माझं नाव आहे. माझा रोल नंबर सुद्धा असा होता की कोणाला मला माहित नाही, मी डुप्लिकेट लीड स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट घ्यायला गेलो तर माझा रोल नंबर, जो रोल नंबर कधी बदलत नाही, शाळा जसंची वाढत जाते. माझा SSC रोल नंबर आहे, राज्य शिक्षण संस्थेचा 1111 वान नियती घडतो तो माणूस आणि घडविते ती नियती, पण आपले प्रयत्न असायला आहे. आपली स्वतःची कुंडली मी जागृत केली पाहिजे. मी सर्वसामान्यने जेव्हा मी पुरंदरच्या मातीत जन्म घेतलाय ना, अर्धवटचं टार्गेट असेल तर पुण्यापर्यंत गेलं नाही, एकमेकांना फायदा नाही. आपण इकडे सातारा जाऊ, अर्धवटपणा असेल तर झाला, आणि लक्ष जर नसेल तर मग यश मिळण्यामध्ये थोड्याशा अडचणी येतात. पण त्याच्या बरोबरीने इथे सुद्धा नशिबाचे भाग आहे. सगळेच मेहनत करतात, सगळेच हे करतात, पण सचिन तेंडुलकर काही सगळे होत नाही. मी आज तालुक्यात पण असं एकमेव उदाहरण असेल एवढ्या मोठ्या प्रमाणात ती इंडस्ट्री वगैरे असतात. आणि म्हणून जिथे जिथे बघतो की आता मुली सर्वत्र पुढे जातोय, खूप चांगलं आहे. म्हणजे त्या काळात महात्मा फुले बोलले होते की जिच्या हाती दोरी ती जगा उठारी. माझी मुलं आहेत पण मुलांकडे नाही, माझे कारखाने वगैरे सगळ्या मुलीकडे दिले. ती डॉक्टर आहे, MBBS आहे, गायनेकोलॉजिस्ट आहे, MD आहे, बेस्ट डॉक्टर म्हणून मुंबईत ती फेमस डॉक्टर होती. पण तिला नोकरी सोडायला लागली जसं हॉस्पिटलची. आणि नेवासेमध्ये असणारा 750 कोटीचा कारखाना तिच्या ताब्यात होता. एखादा चांगला इंजिनियर चालवणार नाही इतक्या प्रभावीपणे ती काम करू शकते. ही स्त्री शक्ती आहे, नारी शक्ती आहे, प्रचंड कॅपॅसिटी तुमच्यामध्ये आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की जिथे मुली पुढे गेल्या शिकल्या, एखाद्या घरामध्ये एखादी महिला जर कर्तव्यकाराने अग्रेसिव्ह असेल ना, त्यावेळेस लोक बोलतात आगाऊ आहे, गौरवाला साधा या विचारा. पण तसं नाही, ती आगाऊ असेल तरच संसार पुढे जातो, आणि ती आगाऊ असेल तरच मोठ्या प्रमाणामध्ये पुढच्या डेव्हलपमेंट होत असतात. आणि म्हणून इथे बसलेल्या सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींना मी सांगेल, आत्मविश्वास वाढवा. तुम्हाला परत एकदा सांगतो, ही साधी सुधी माती नाही आहे पुरंदर. शिवाजी महाराजांची पहिली लढाई ह्याच मातीत झाली. अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत मदारी माडतर खंडोबा राया हे पुरंदरमध्ये त्या टेकडा घेऊन का बसलेलं आहे. ते तुम्ही मानसी रस्ता गेला
ते यादवकालीन 8व्या 9व्या शतकातलं शिव मंदिर प्रचंड मोठं, ते यादवकालीन राजांनी 3500 किलोमीटरहून येऊन या मातीत बांधलं. का बांधलं? संभाजीराजांचा जन्म याच मातीत झाला. का इथे झाला? उमाजीने एक पहिल्यांदा क्रांतिकारक अशा प्रकारे ब्रिटिशांच्या विरुद्ध लढणारा माणूस पहिल्यांदा ज्याने क्रांती केली तो कुठे? पुरंदरच्याच मातीत बिवळीमध्ये जन्माला आला. हे सगळे योगायोग नाहीये. जर सायन्स मध्ये जसं बोललं जातं की चांगल्यात चांगली केळी जळगावची असते, चांगल्या चांगल्या आंबी देवगडला कोकणातच होतात, चांगल्या चांगले कलिंगड या ठराविक या क्षेत्रात होतात. मातीचा गुणधर्म आहे म्हणून तसं आहे. आणि पुरंदरच्या मातीला गुणधर्म आहे हुशार लोकांचा आणि कर्तबगार लोकांचा मुलाखतींचा. आता तुम्ही शोधा मी काय करायचं. मी त्या पंक्तीमध्ये कुठे जाऊन बसेल? 10,000 वर्षात पुढे भूमि नाही असं ज्यांच्याबद्दल बोललं झालं ते आचार्य यात्रा या सासवडचे. पण सासवडमध्ये राहिले असते तर अडचण झाली असते. आणि म्हणून कार्यक्षेत्र निवडा. लहान पल्ले गाठा. चाल जिथे जिथे कुठे अडचणी असतील तर निश्चितपणे माझ्यापर्यंत पोहोचा. मला प्रचंड आवडलं या बाबतीमध्ये की मुलांना मदती करणे, मार्गदर्शन करणे, ऍडमिशन करून देणे, सगळ्या संस्था व्यवसाय सगळे घ्यायला तुम्ही पाहिलं असेल की स्वतः तुम्हाला स्वतःच करतो. तो स्वतः लोकसभेची निवडणूक होती एक महिना इथाच पुरंदरचा विजय शोधतोय. अख्खा महाराष्ट्र हरवून ठेवला होते की नाही? होते की नाही? जिथे जाईल तिकडे 15 दिवस टीव्ही ऑन केला की विजय शोधतो. जर मी लढलो असतो तर आज तुम्हाला सांगतो 100% दोघांनाही पडून विजय शोधता रे खासदार झाला असत. जसं तिने लंके वगैरे प्रकार तसाच प्रकार होता. आता ते काय वैयक्तिक याचं नव्हतं, ती एक अशी संधी होती. लोकसभेत जाऊन गेले तुम्ही तेवढी कामं जेवढी राज्यसभेत आणि विधानसभेत राहून जी कामं करू शकता तुम्ही तेवढी विकासाची कामं डायरेक्टली तिथून होत नाही. मोठे मोठे प्रकल्प आणावे लागतात. जसं आता बापट होते तर बापटांनी पुण्यातल्या मुळामोठा नदीला 2800 कोटी रुपयाचं पुनर्जीवनाचं काम केलं. एअरपोर्टला 1000 कोटी रुपये आले. निश्चितपणे खासदार म्हणून केंद्र सरकारचे मोठे मोठे पैसे मिळतात ते आणावे लागतात. त्याच्यासाठीच ती सर्व व्यवस्था असते. आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा ज्या ज्या स्कूलमध्ये ज्या ज्या प्रांतामध्ये जाल कुठे कोणाला आहे मी तुम्हाला सांगतो. एखाद्या मुलीला खूप चांगली संधी मिळाली, एखाद्या मुलीला कुणाला खूप संधी मिळाली. आणि जर पेशंटचे प्रॉब्लेम असतील जेव्हा पंकज माझ्याकडे घेऊन या सगळा खर्च होईल जेव्हा सगळं काय दिली पण कुठे अडचण नाही तेवढं म्हणजे मोठेपणा म्हणून नाही उपकार म्हणजे अजिबात. या पुरंदरच्या मातीमध्ये जर असं चमकणारा एखादा हिरा मुलगा अथवा मुलगी पुढे येत असेल सगळी जबाबदारी घेण्याची माझी तयारी आहे. आणि म्हणून तुम्ही कोणीही निगेटिव्हनेस मनात ठेवू नका. माझं घराचा तो सगळ्यात माझं ऑफिस माहीत आहे 24 तास चालू असतं. त्यामुळे कधी काही अशा अडचणी आल्या तर आपण डायरेक्ट पंकजच्या माध्यमातून आला काय किंवा आणखी डायरेक्ट आला खरा कोण ज्यांना अडचण असेल आणि हुशारी नाही परंतु निव्वळ पैशासाठी मला घरी बसावं लागते पुढचं शिक्षण घेता येत नसेल तर विजय पप्पू शिवतारे तुमच्या घरातला कुटुंब प्रमुख म्हणून ती जबाबदारी घेईल. आणि जेवढं काय काही मी महिन्याला 22 लाख रुपये घालवले ते मला काही फरक पडत नाही इतकं देवाने दिलेलं आहे. त्यामुळे आपण निश्चितपणे तसा विश्वास ठेवून आपण काम करावं एवढीच आपल्याला सर्वांना विनंती करतो. पुढे लाईव्ह जे सगळे कार्यक्रम आहेत तिथे ऑफिसलाही सगळे लोक बसलेले आहेत आणि म्हणून आपली सर्वांची रजा घेतो. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक तालुक्यात प्रथम आलेली मुलगा मुलगी कोण आहे? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.